आणि त्याच्याचबरोबर एक मोठी भरती, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 20,000 शिक्षकांची भरती सुरू केली. याच्यामध्ये सुद्धा अडचणी अशा आहेत की जिल्हा परिषदेचे रोस्टर पूर्ण व्हायला लागतात. ह्याच्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली आणि आमच्याजवळ 4 मीटिंग झाल्या. 4 मीटिंग झाल्यानंतर सुद्धा आम्ही जे शेड्यूल दिलेलं आहे त्याप्रमाणे जर शिक्षकांची भरती नाही झाली तर विद्यार्थ्यांवर सुद्धा परिणाम होतो, कारण ही भरती होणार हे गृहीत धरून आम्ही जिल्हा बदल्या करून टाकलेल्या होत्या मे महिन्यातच, आणि त्याच्यामुळे शिक्षकांची कमतरता आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर शिक्षकांची कमतरता असली तर विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो, कारण CO तात्पुरता ॲडजस्ट करतात. मग आम्ही एक नवीन GR काढला होता की नवीन जर आपण तात्पुरते घ्यायला गेलो तर त्यांच्यापर्यंत इंटरव्ह्यूज घ्या, त्याच्यामधले सिलेक्ट करायला वेळ लागतो, आणि म्हणून जे रिटायर्ड टीचर आहेत ते ऑलरेडी अप्रूव्हडच टीचर असतात, तर त्यांच्याकडून काम करून घ्यावं. काही जिल्ह्यांनी करून घेतलं आहे, महिना 2 महिन्यापुरती जरी ॲडजस्टमेंट असली तरी अनेक वेळेला माजी शिक्षक कॉपरेट करत असतात. आपण एखाद्या विद्यार्थ्याला नवीन कॅन्डिडेटला घेतलं आणि महिन्यात कमी केलं तर मग त्यांच्यामध्ये रोष मोठ्या प्रमाणात होणार. आणि दुसरं असं होतं की त्याच्यापैकी काही जर कोर्टामध्ये गेले तर नवीन ज्या मुलांना 30,000 नोकऱ्या मिळणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये 50,000 मिळणार आहेत ते सुद्धा कुठेतरी अडून जातं, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये हायकोर्टचा स्टे होता आणि तो स्टे 5 जुलैला उठलेला आहे. त्यामुळे 5 जुलैला ही प्रक्रिया सुरू झाली, पण ही सगळी प्रक्रिया अशी असते की अगोदर रोस्टर चेक करायला लागतो, त्याच्यानंतर आमची साईट ओपन होते आणि त्याच्यानंतर चॉईस द्यायला लागतो मुलांनी. चॉईस कुठला तुम्हाला विभाग पाहिजे, कुठली शाळा पाहिजे, हा सगळ्या चॉईस दिल्यानंतर मग त्यांची अपॉइंटमेंट येते आणि त्यांचं मग ZP च्या स्तरावर त्यांना एकत्र बोलून त्यांचं समुपदेशनसुद्धा केलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावं हासुद्धा ह्याच्यामागचा एक हेतू आहे. आणि म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये मला जाता येणार नाही त्या जिल्ह्याला निदान आपण VC द्वारे त्यांच्याकडून हे करून घ्यायचं, पण त्या VC च्या केसमध्ये आपल्याला नागरिकांना भेटता येत नाही.